राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांची चौकशी होणार आहे. तर आज ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी ते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते हे मुंबईला रवाना झालेत. तर अन्य कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली या ठिकाणी ईडी आणि भाजप विरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. ईडीनं नोटीस देऊन पाटील यांची बदनामी चालवली असल्याचा आरोप यावेळी करत राष्ट्रवादीनं राज्यभर आंदोलनाची तयारी केली आहे. एकूणच आज जयंत पाटील हे ईडीच्या चौकशीसाठी कार्यालयामध्ये जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन करणार असल्याचं कळत आहे. राष्ट्रवादीकडून तीव्र भावना सुद्धा व्यक्त होत आहेत.